वाघोली परिसरात वर्षभर अविरतपणे परिसराची स्वच्छता करून खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या घरात रोज दिवाळी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची ही दिवाळी गोड झाली पाहिजे या भावनेतून याही वर्षी माहिती सेवा समिती हवेली तालुका यांच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जी वारघडे साहेब, पोलीस निरीक्षक कोळबे साहेब, प्रमोटर्स अँड बिल्डर्स विशाल बहिरट, माहिती सेवा समिती हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट, उपाध्यक्ष अजित साळुंखे, गाडा मालक किरण जाधवराव, गणेश रालाराम कटके, अतुल शेख भाडळे, सतीश जगताप, सुरेश जगताप, डॉक्टर अनिल पायमुडे, शुभम बहिरट, मृणाल पवार, ऋषभ परदेशी, रवी म्हेत्रे, राहुल मुरुंकर, हवेली महिला अध्यक्ष मोहिनी तांबे, वनिताताई बहिरट, पूजा बहिरट, सुरेखा सातव, वर्षा गुंड, वर्षा आवाळे, शीतल आवाळे आणि माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. प्रथमतः सर्वांना या ठिकाणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं त्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड झाली पाहिजे. ते आपल्या वाघोली परिसरातले सफाई कामगार स्वच्छ पुणे पुणे सहकारी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरामध्ये 4000 कामगारांची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सफाईचं काम करतात. ज्या ज्या रस्त्याकडला कचरा असेल किंवा घरात प्रत्येक घरात जाऊन त्या ठिकाणी ते कचरा संकलन करण्याचं काम करतानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावत असतात. त्या कामगारांनी दिवाळी दरवर्षी भारतीय सेवा समिती हवेली तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी कमलेची वैर असतील किंवा या ठिकाणी मोहिनी तांबे असतील सर्व सर्वांच्याच माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी हा या कामगारांना मिठाई देऊन त्यांचा या ठिकाणी दिवाळी गोड करण्याचा कार्यक्रम केला जातो. आजही या ठिकाणी खऱ्या अर्थानं तो कार्यक्रम या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण होत आहे आणि पुढे या कार्यक्रम असा चालणार नाही. आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे सफाईचं काम करता ते काम खूप चांगलं काम आहे कारण ते काम करण्याला सुद्धा नशीब लागतं. लोक आज नागरिकांना त्या ठिकाणी कचरा करणं हे जमतं परंतु कचरा साफ करायचं म्हणतात ते काम तुम्ही करत असतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. शुभेच्छा सर्वांना. माहिती सेवा समितीच्या माध्यमातून कमलेश भोळे शेठ आणि आपले आमचे गुरुवर्य श्री चंद्रकांत वारघडे साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांची मिठाई देऊन गोड दिवाळी करण्याचा प्रयत्न त्यांचा कमलेश भोळे शेठचा आणि चंद्रकांत वारघडे साहेबांचा प्रयत्न असतो. आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्त सफाई कर्मचाऱ्यांचा म्हणजे सफाई करण्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला आता घरामध्ये कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सफाई करणं म्हणजे कुठे कचरा राहिला कुठं काय तर आपल्याला ते पावत नाही रस्त्याला वगैरे. पण हे जे कर्मचारी आहेत आपले सफाई कर्मचारी ते आरोग्य आपलं निर्मळ परिसर वगैरे निर्मळ ठेवतात. तर ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये सगळा मोलाचा वाटा म्हणजे कर्मचाऱ्यांचा आहे आपला सफाई कर्मचाऱ्यांचा. तर त्यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे त्यांचा आणि आमच्या माहिती समिती सेवाच्या माध्यमातून आणि त्यांच्या ह्याच्यातनं मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद. बस. नमस्कार. मी विठ्ठल भाऊराव बैरव. रोज मोठ्यांचे रोज दिवाळी होती गरिबांची दिवाळी साजरी करा सगळ्यांनी करा सगळ्यांनी गरिबांना आपापल्या यांनी मदत करा. नमस्कार. मी पूजा कमलेश बहिरट. आज या ठिकाणी माहिती सेवा समितीच्या माध्यमातून सर्व सफाई कामगारांना एक छोटीशी भेट देण्यात आली. दिवाळीसाठी ते सर्वत्र सर्व परिसर स्वच्छ करतात, कचरा उचलतात, ते त्यांचं काम करून दुसऱ्यांची दिवाळी साजरी करतात. तर आपणही कधीतरी त्यांची दिवाळी साजरी केली पाहिजे त्यामुळे त्यांना छोटीशी भेटवस्तू देण्यात आली. त्यांना छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद झाला तीच आमची खरी दिवाळी आहे आणि यापुढेही आम्ही ही परंपरा कायम चालू ठेवू. आणि सिद्धी पार्क विनायक मार्ग मध्ये एवढी तक्रार आहे रोजची रोज एवढी निचार कसा ठेवला कधी इन्स्पेक्टर म्हणा कसा ठेवू नका कधी नागरिक म्हणा कधी मंडळवाले म्हणत्या मग कसा ठेवायचा कुठं काम कसं करायचं आम्ही एवढं बी असून तरी आम्ही काम करतो हे बोलू आमचं. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.